ठीक आहे भाऊ, तुझ्या मुलांना यांना त्यांना कोणी हरवलं जर सांग मला. ठीक आहे भाऊ, तुझ्या मुलांना यांना त्यांना कोणी हरवलं जर सांग मला. मध्ये राजकीय नेत्यांचे दौरे वाढलेले आहेत. राज ठाकरे संभाजीनगरात येतात. संभाजीनगर एक महत्वाचं ठिकाण आहेच नाही, महाराष्ट्रातलं काय देशातलं महत्वाचं ठिकाण आहे. या महाराष्ट्राच्या मध्यभागी असलेलं शहर आहे, तेव्हा निश्चित इथून अनेक राजकीय हालचाली होत असतात. स्वागत आहे सगळ्याच नेत्यांचं या संभाजीनगरला, स्वागत आहे. मात्र मराठवाड्यामध्ये जे कोणते राजकीय नेते येत आहेत, काही नेत्यांच्या गाड्यांवर सुपाऱ्या फेकल्या जात आहेत, तर काहींना मराठा आंदोलक विरोध करतात, तर दुसरीकडे शिवसैनिकांनी सुद्धा आता विरोध केला राज ठाकरे नाही. असं सगळ्यांना दौरे करू दिले पाहिजे, कुणी असत नाही. सगळ्यांना, सगळ्या पक्षाच्या नेत्यांना आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे आणि सगळ्या पक्षांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. परंतु हे विचार आणि हे आंदोलन सरमिसळ होता कामा नये अशा प्रकारची भूमिका मात्र सातत्यानं आमची राहिलेली. बच्चू कडूंचं काल या ठिकाणी मोठं आंदोलन झालं, आक्रोश मोर्चा झाला, त्यानंतर शरद पवारांची भेटीसाठी गेले. काही मोठा बदल घडू शकतोय का, किंवा काही मोठं सरप्राईज मिळू शकेल का? असं काही नाही, ह्या भेटी गाठी या महाराष्ट्रात आपल्याला असं काही नाही की आपले वैचारिक विरोध आहे, आपलं काही दुश्मनी होती एकमेकांची. तेव्हा बच्चू कडूंनी शरद पवारांना भेटलं काय, एकनाथ शिंदेंना भेटलं काय आणि उद्धवजींना भेटलं काय, त्यांनी फार राजकीय लगे भेट झाली तर लगे राजकीय उलथापालथ महाराष्ट्रात तरी होत नाही. महाराष्ट्रात ही राजकीय परंपरा आहे, सुसंस्कृतपणा, एकमेकांच्या भेटीगाठी होत असतात. बाकी राजकीय विरोध वेगळा विषय आहे ना. मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली वाऱ्या काय संपत नाहीये, तर वाढतच चालले. मुख्यमंत्री थोडी दिल्ली शिवाय त्यांचं पान हलणार आहे, त्यांनी इथल्या कोणत्या नेतृत्वाला ते मानत नाही. आणि मानावं अशातलाही कोणतं नेतृत्व नाहीच आहे, त्यामुळे दिल्ली दाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या वाढतच असतात. फक्त त्या कशासाठी, या महाराष्ट्राच्या हितासाठी आहे, स्वार्थासाठी आहे, का स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी आहे, हे बघितलं पाहिजे. आम्ही काही बोललो नाही तरी आमच्या तोंडात घातलं जातं, मुखात घातलं जातं, असं अजित पवार बोलतायत. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की आमचं ते मत नसतं, मात्र आम्हाला ते बोलावं लागतं. हा बोलावं लागतं तर कशाला बोलावं. आता मी ऐकलं त्यांचं बहुरूपी विषय, ते स्वतःच बोलले की मी नाव बदलून, मी टोपी घालून, मी मास्क घालून दिल्लीला अमित शहांना भेटले. तुम्हीच सांगितलं, मग हे बहुरूपीचंच काम असतं. अजित पवारांची गुलाबी यात्रा आता निघालेली आहे, विविध ठिकाणी ती भेटी देते. जसं BRS होतं, ते गुलाबी हवा घेऊन आलं होतं, त्यानंतर आता अजित पवारांची गुलाबी हवा पाहायला मिळते. ठीक आहे भाऊ, तुझ्या मुलांना यांना त्यांना कोणी हरवलं जर सांग मला.